असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया. लबाडीचं वागणं कधीच लपून राहत नाही, त्यामुळे लबाडीनं वागताना म्हणजेच काय तर खोटेपणाने वागताना हा खोटेपणा जास्त काळ लपून राहणार नाही, तो कधी ना कधी बाहेर येणारच आहे हे नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नमस्कार, 90.4 ग्रीन FM मी आहे प्रतिमा. चला काही चांगलं ऐकूयात. एकदा एका म्हातारीच्या डोळ्यात फूल पडल्यामुळे तिला काही दिसेनासं झालं, त्यामुळे तिने एका चांगल्या वैद्याला आपले डोळे दाखवले, पण तो वैद्य होता लबाड. प्रत्येक दिवशी औषध देण्यासाठी तो म्हातारीच्या घरी जेव्हा यायचा तेव्हा डोळे बांधून जाताना म्हातारीच्या घरातली काहीतरी वस्तू तो घेऊन जायचा. असे होता होता सारे घर रिकामे झाले. हळूहळू म्हातारीचे डोळेसुद्धा बरे झाले आणि आता तिला दिसू लागलं. वैद्याने तिच्याजवळ डोळे बरे केल्याबद्दल पैसे मागितले. तेव्हा म्हातारी म्हणाली, माझे डोळे तर पूर्वीपेक्षा जास्त बिघडले, कसले पैसे देऊ तुला? वैद्याने म्हातारीवर फिर्याद केली. न्यायाधीशासमोर ती म्हणाली, साहेब, हा वैद्यबुवा माझ्या घरी येण्यापूर्वी मला माझ्या घरातल्या सगळ्या वस्तू चांगल्या दिसत होत्या, पण आता मात्र माझ्या घरातली एकसुद्धा वस्तू दिसत नाही आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्याने माझे डोळे बरेच केले नाही आहेत. हे ऐकताच न्यायाधीशाच्या लक्षात सगळा प्रकार आला आणि अर्थात त्याने तिच्या सगळ्या वस्तू परत देण्याचा हुकूम दिला. मित्रांनो, गोष्ट तर इथंच संपली, पण जसं की मी सुरुवातीला सांगितले, लबाडी कधीच लपून राहत नाही, अर्थात त्या वैद्याचा लबाडीपणा सुद्धा समोर आलाच. म्हणून तर लहानपणापासून खरं वागावं, खरं बोलावं हे आपण आपल्या मोठ्यांकडून नेहमी ऐकत आलो आहोत. त्यामुळं तुम्ही सुद्धा हे नेहमी लक्षात ठेवा, सत्याची बाजू ही नेहमी वरचढ असते हे लक्षात ठेवा, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात. पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार. चला काही चांगलं ऐकूया. तर मी आजच्या प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन FM 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा. आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन FM चा लोगो हा दोन पानांचा आहे, तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो माल कार्यक्रम.